परिसर स्वच्छ करण्याच्या मोहिमा हाती घेत आहेत. त्यातीलच एक म्हणजे स्वच्छ सातारा ग्रुप. स्वच्छ सातारा ग्रुप नावाने कार्यरत असणाऱ्या या युवा पिढीतील युवक युवतींनी एकत्र येत सातारा शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. कोडोली येथील जानाई मळाई ग्रामदैवत प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भाविकांची गर्दी यात्रा जत्रा सोडल्यास तशी तुरळकच असते. हा मंदिर परिसर अस्वच्छ झाला होता. प्लास्टिक कॅरीबॅगा आणि पालापाचोळ्याने परिसर ओंगळवाणा झाला होता. स्वच्छ सातारा ग्रुपच्या सदस्यांनी या परिसराची स्वच्छता करण्याचा निर्धार केला आणि त्यांनी ही मोहीम यशस्वीपणे राबवली. या मोहिमेत दीप्ती लोहार, प्रसाद देवरुखे, स्वप्नील दबडे, प्रसन्न पवार, नैना साळुंखे, श्रावणी साळुंखे, श्रेया साळुंखे, नितीन साळुंखे, वैभव देशमुख, वैभव अलकुंटे, अजित फडतरे, धीरज बर्गे, विक्रम कुंभार, प्रिन्स भगत यांनी सहभाग घेतला होता.